ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव. अनैतिक संबंधातून 32 वर्षीय युवकाचा दगडानं ठेचून खून. शेवगावच्या तहसील कार्यालयासमोर आढळला मृतदेह. खून करणाऱ्या 3 आरोपींना शेवगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात केलं जेरबंद. राहुरीच्या तांभेरीत दारुड्या मुलानं घोटला जन्मदात्या आईचा गळा. अंत्यसंस्काराला आलेल्या नातेवाईकांमुळे खुनाचा प्रकार उघड. आरोपी मुलाला राहुरी पोलिसांकडून अटक. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवारांचं शिर्डीत साई दर्शन. युती सरकारनं महाराष्ट्रावर दुप्पट कर्ज वाढवत राज्य कंगाल केलं. अजित पवारांचा पत्रकार परिषदेत आरोप. तर सरकार यशस्वी मग महाजनादेश यात्रा कशासाठी? खासदार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. साकळा योजनेप्रश्नी नगरमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यदचे आमरण उपोषण सुरू. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यानं घेतला पवित्रा. सरकारच्या ठोस निर्णयाशिवाय उपोषण न सोडण्याचा दीपाली सय्यदचा इशारा. आणि राहुरीसह शेवगाव पाथडी तालुक्यांच्या प्रतीक्षेत असलेलं मुळा धरणाचं पाणी अखेर नदीमध्ये झेपावलं. जलसंपदाकडून मुळा पात्रात 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सर्वच 11 दरवाजे उघडल्यानं मुळाचं पाणी ठरतंय लक्षवेधी.